काही व्यक्तिमत्व अशी असतात की कोणत्याही क्षेत्रात असो त्यांचा खाजगी आयुष्यातील घडामोडींचे पडसाद समाजावर पडत असतात. अशा व्यक्ती महत्त्वाच्या बाबतीत तरुणांनी जाणून घेण्यासाठी उत्सुक असते. सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे अशातीलच एक. प्रणिती शिंदे लग्न कधी करणार, त्याचा जीवनसाथी कोण असेल, असे अनेक सवाल सोलापूरकर आणि राज्यातील त्यांना ओळखणाऱ्या तरुणाईमध्ये नेहमीच चर्चिले जातात. सध्या प्रणिती शिंदे आणि राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. अभिनेता सलमान खानची फॅन असणारी सोलापूरची नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांच्या शपथविधी दरम्यान अशी एक घटना घडली आहे, त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये तसेच सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. प्रणिती शिंदे शपथविधीसाठी मागून पुढे येताना त्यांना राहुल गांधी दिसले. त्यांनी राहुल गांधींना नमस्कार करण्यासाठी पुढे येत असताना राहुल गांधींनी प्रणिती शिंदे यांना थांबवून घट्ट हात मिळवला आणि हसतमुखाने संभाषणही केलं. राहुल गांधी हे सध्या 54 वर्षाचे आहेत, ते अद्यापपर्यंत लग्न केलं नाही आहे आणि सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदारसुद्धा प्रणिती शिंदे यांनीही लग्न केलं नाही आहे, त्या सध्या 43 वर्षाच्या आहेत. त्यामुळे आता या व्हायरल व्हिडिओमुळे सोशल मीडियावर राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. प्रणिती शिंदे म्हणतात, प्रत्येक मुलीला भविष्याचा विचार असतो, मलाही आहे. प्रत्येक मुलीने टाईम लिमिट ठरवलेली असते, मीही ठरवली आहे. लग्नाचा विचार मीसुद्धा केला आहे, पण योग्य वेळ येईल तेव्हाच लग्न करेन, असं काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीशी बोलतानाही सांगितलं होतं. प्रणितीला तिच्या लग्नाच्या निर्णयाचे पूर्ण स्वातंत्र्य दिल्याची ही कबुली खुद्द माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही सांगितलं होतं. या दोघांच्या जोडीवर आता आपल्याला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा.